हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आहे जयदीप बारकरण, तुमच्यासाठी घेऊन आले नवीन व्हिडिओ. जर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर जुनेच असाल तर माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ पाहिल्यात का, नसाल पाहिल्यात तर त्या सुद्धा जाऊन बघा. म्हणजे आताच बघा असं काही नाही आहे, नंतर बघितलं तरी चालेल. सो आज आहे गुरुवार आणि आज आहे प्रोडक्ट रिव्ह्यू व्हिडिओ. बट बिफोर प्रोडक्ट रिव्ह्यू व्हिडिओ, तुम्ही माझी प्रिव्हियस गुरुवारची व्हिडिओ पाहिलीत का, नसाल पाहिल्या तर ती आधी जाऊन बघा. मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करीन. ऍक्च्युली ती जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ अशा रिलेटेड आहे, जर तुम्हाला कोविड होतोय आणि तुम्ही त्याच्यामधून रिकव्हर झालात तर तुम्ही प्लाझ्मा का डोनेट करा, सो त्या रिलेटेड व्हिडिओ आहे. सो ती आधी जाऊन बघा आणि बघ बाकीच्या व्हिडिओ बघा. ओके, सो चला व्हिडिओ सुरू करूया. सो आज जे आपण प्रोडक्ट घेऊन आलो ते आहे हे, दिसतंय का? सो हे आहे लॅकमीचे ऍब्सोल्यूट परफेक्ट रेडियन्स ब्राइटनिंग डे क्रीम विथ सनस्क्रीन. जर तुम्हाला नाव कळलं असेल तर तुम्हाला नावामध्येच कळलं असेल की हे ब्राइटनिंग क्रीम सुद्धा आहे आणि याच्यामध्ये सनस्क्रीन सुद्धा आहे. ओके, सो पॅकेजिंग म्हणाल तर ही अशी ट्यूब आलेली आहे. प्राइसिंग म्हणाल तर 99 रुपयेची 15 ग्रॅम आलेली आहे. लाइफ शेल म्हणाल तर ह्याची 2 इयर्सची आहे, म्हणजे 2020 चं मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल तर 2022 याची लास्ट डेट आहे, एक्सपायरी डेट आहे. ओके, सो टेक्स्चर बघाल तसं टेक्स्चर जे आहे ते क्रीमी आहे. मी खोलून दाखवते, दिसतंय का? आणि थोडस असं हलकस पिंकिश असा कलर आहे याच्यामध्ये. वास जमणार तर वास खूप छान आहे, पॉन्ड्स पावडर तसा वास येतो ना, काही वेगळं नाही. ओके, सो हे अप्लाय कधी करायचं आहे? मी तरी मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर ह्याला अप्लाय करते. तुम्ही डिरेक्टली सुद्धा अप्लाय करू शकता किंवा मॉइश्चरायझर वर सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्ही जर बघाल तर हे बिलकुल ऑइलीनेस देत नाही आहे. ऍक्च्युली माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं, पण मला एवढं ऑइली नाही वाटलं हे. सो मला छान वाटलेलं आहे. सो जर पटकन लुकसाठी जर तुम्हाला काही अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे जास्त वेळ राहत नाही, जसं आपण पावडर लावतो उन्हामध्ये जातो ती निघून जाते, दॅट्स काइंड ऑफ आहे, नथिंग एल्स. ऍक्च्युली ही जी क्रीम आहे ना ती तुम्ही म्हणाल की पार्टीसाठी वगैरे, नो, इट्स ओनली फॉर द डेली यूज. तुम्ही सकाळी जाऊन ऑफिसला जाताय, संध्याकाळी वापस येतात, दॅट इज ओके. बट जर तुम्ही म्हणाल की मला मेकअप लुक हवा अँड ऑल दिस, तर नो, दिस इज नॉट दॅट मच मेकअप वाला थिंग. ओके, सो ही बेसिक, एकदम बेसिक क्रीम आहे जी थोडीफार तुम्हाला ब्राईटनेस देते. तुम्ही जसं अप्लाय करताय तसं तुमच्या फेसवरती थोडंफार ब्राईटनेस देते, बस, नथिंग एल्स. ह्याच्यामध्ये स्किन टोन वगैरे असं काही नाही, काही नाही आहे. एकच क्रीम आहे जी सगळ्यांसाठी आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. ऍक्च्युली मी रिकमेंड करेन कारण मी सुद्धा यूज करते. मी जरा कमीच ब्राईटनेस क्रीम यूज करते, म्हणजे नाहीच, बट मी ही आत्ताच बाय केली आहे, जवळजवळ 2-3 महिने झाले असतील आणि मी यूज करते. सध्या कसं आहे की बाहेर जाणंच होत नाही, कोरोनामुळे सगळंच बंद आहे. बट कधी कधी व्हिडिओ बनवायला, युट्यूबच्या व्हिडिओ बनवायला, सो तेव्हा अप्लाय करते. सो येस, तुम्ही सुद्धा बाय करा, तुम्ही सुद्धा अप्लाय करा. आणि प्राइस पण तेवढी नाही आहे, ऍक्च्युली 99 रुपीजचीच आहे. सो यू कॅन बाय ऑल्सो. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. ऍक्च्युली नेलपेंट छान आहे ना, मला पण आवडली. डोंट माइंड. ओके, सो थँक्यू, बाय बाय.